कुणाला किती तिथनं कमिशन कुणाला जातं हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. त्यामुळं असल्या टोल नाके चालवणाऱ्या खासदारांनी आम्हाला शहाणपणा मला शिकवू नये, मी माझं काम करतो आहे. काहीतरी ते म्हणले किंवा छत्रपतींच्या घराण्यामध्ये मायासारखी लोकं कशी जन्मली. आता माझं एक आहे की छत्रपतींच्या घराण्यामध्ये खरं म्हणजे मायासारखी सोडा, पण टोल नाके चालवणारे हे कसे काय जन्मले हेच मला कळत नाही. छत्रपतींच्या वारसांनी किंवा छत्रपतींचं नाव जे सांगतात यांनी टोल नाके चालवत बसवायचे, लोकांना तिथं त्रास द्यायचा, लोकांकडनं वसुली करायची, लोकांना तिथं हाना माऱ्या करायच्या, त्यांच्यावर दादागिरी करायची, म्हणजे ही छत्रपतींची हे आहे का? तुमचे जे काय टोल नाक्याचा जो काही अर्थकारण आहे हे अख्ख्या जिल्ह्याला माहीत आहे, ते काय कोणापासून लपलेलं नाही. किती जरी हे नसलं तरी टोल नाके कुणाच्या मेहरबानीनं चालतात आणि कुणाचं तिथं काय लागेबंदी आहेत आणि कुणाला किती तिथनं कमिशन कुणाला जातं हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. त्यामुळं असल्या टोल नाके चालवणाऱ्या खासदारांनी आम्हाला शहाणपणा मला शिकवू नये, मी माझं काम करतो आहे. राहिला विषय, काही लोक नेहमीसारखे डायलॉगबाजी चालू आहे, नेहमीसारखं आता मी हे सिद्ध करा, मग मिशा काढतो, गोळ्या काढतो, समोरासमोर या, गांधी मैदानावर या, इकडे या, तिकडे या, हे आता सातारकरांना पाठ झालेले डायलॉग आहेत. हे काय गेले मला वाटतं 3 ते 4 वेळेला आत्तापर्यंत उदयनराजेंनी मिशा काढतो, भुव्या काढतो हे सांगून आलेलं आहे. म्हणजे एकदा तर अशोक मोने निवडून आले तर मी मिशा काढीन, भुव्या काढीन आणि सगळी आघाडी आघाडीचं सगळं हे करीन असं त्यांनी जाहीर केलं होतं. अशोक मोने निवडून आले, 5 वर्ष निघून गेले, तरी काय उदयनराजेंना त्यांच्या मिशा आणि भुव्या काय सापडल्या नाहीत का काय माहीत नाही. पण ही डायलॉगबाजी आहे, समोरासमोर या, समोरासमोर या. आता नेमकं माझा प्रश्न एवढाच आहे त्यांना की समोरासमोर येऊन काय करायचं. ज्यावेळेला तुम्हाला जिल्हा बँके, मी मागं पण हे बोललो होतो, जिल्हा बँकेमध्ये ज्यावेळेला तुम्हाला संचालक म्हणून यायचं होतं आणि तुमची तेवढी ताकद नव्हती जिल्हा बँकेमध्ये संचालक म्हणून यायची, त्यावेळेला जिथं आपण ही प्रेस कॉन्फरन्स घेतोय इथंच उदयनराजे तुम्ही समोरासमोर येऊन माझ्यासमोर माझ्याच ऑफिसमध्ये येऊन बसला होता. मग त्यावेळेला नेमकं समोरासमोर यायच्या ह्याच्यातनं काय झालं? म्हणजे तुम्हाला राजकीय द्यावाला कुठंतरी आधार पाहिजे होता किंवा राजकीय तुमची ताकद कमी होती त्यामुळं तुम्ही त्या ठिकाणी गेलं. हे जे डायलॉग आहेत की असं करीन तसं करीन आणि मला गरज नाही, मी सगळं सोडून जाईन, मी सातारकरांसाठी करतो आहे, हे फक्त लोकांच्या भावनांना हात घालण्यासाठी आणि आपलं 5 वर्षाचं जो नाकर्तेपणा आहे, जे जे सांगितलं